मी कपिल पाटील साहेबांचं आणि पंतप्रधानांचं मनापासून आभार व्यक्त करतो की खऱ्या अर्थानं जर महिलेला सगळ्यात जास्त या ठिकाणी ज्या गोष्टीचा दिलासा असू शकतो ते म्हणजे घरामध्ये येणारं पाणी. आणि म्हणून हे जर पाणी आमच्या घराघरापर्यंत पोहोचवलं जात असेल तर निश्चितपणानं त्या पंतप्रधानांना दुवा दिला पाहिजे आणि कपिल पाटील साहेबांचं आभार मानलं पाहिजे. म्हणून तुम्ही सगळ्याजणी या ठिकाणी मोठ्या संख्येनं उपस्थित राहिलात. तुमचं या ठिकाणी खरंच मनापासून स्वागत करतो. तुम्हाला या ठिकाणी मनापासून धन्यवाद देखील देतो. आज महेश शेड यांनी सांगितल्याप्रमाणे करोना कालावधी संपल्याच्या जवळपास 1.5 वर्षाच्या कालावधीनंतर इतक्या मोठ्या प्रमाणाचा कार्यक्रम होतोय. आणि महेश शेड साहजिक आहे की त्याच्या मिरच्या काही लोकांना लागणार, काही लोकांना त्याचा त्रास होणार. पण ज्यांना हा सगळा त्रास होतोय त्यांना 5 वर्ष महेश शेड या मतदारसंघाने संधी देऊन पाहिली. या मतदारसंघानं 5 वर्ष त्यांना संधी दिली त्यावेळेला त्यांनी कशा पद्धतीनं त्यांचं नेतृत्व केलं हे सगळ्यांनी पाहिलेलं आहे. उलट त्याच 5 वर्षामध्ये आमदार नसताना देखील महेश बालदी यांनी ज्या पद्धतीनं काम केलंय त्याचीच परिणती म्हणून आज आमदार म्हणून महेश शेठ तुम्हाला या ठिकाणी या जनतेनं निवडून दिलंय.